उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलिसांनी एका घरावर धाड टाकून अवैधरित्या बंदी असलेला 6 लाखांचा गुटखा जप्त केला आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा कुणाच्या आशीर्वादाने साठवण्यात आला याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. राज्यात गुटखा बंदी असताना देखील शेजारी राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा हा महाराष्ट्रात येतो आणि त्याची खुलेआम विक्री होत आहे. तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा येथे हैदर इलाई पठाण याने राहत्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा साठवल्याची गुप्त माहिती मिळाली. नळदुर्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजीवनी मिरकले, उप पोलीस निरीक्षक विठ्ठल वारे आणि त्यांचे सहकारी पोलिसांनी धाड मारून 6 लाखाचा गुटखा जप्त केला आहे. अन्न आणि औषध प्रशासन अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे गुटखा खुलेआम विक्री होत असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे. शालिनी प्लससाठी अनंत साखरे, उस्मानाबाद.